आपण आज या ठिकाणी पोहोचले आहोत कडून मध्ये महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आश्रमाच्या इथे या ठिकाणी शिबिर मोठं शिबिर वारकरी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे शिबिर उंबरमळेचे हरिभक्त परायण धीरज महाराज वलेकर या हे संचालित करत आहेत. जवळपास 101 वारकरी विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहत आहोत की वारकरी संप्रदायाची दीक्षा वारकरी संप्रदायाचं सर्व काही उपक्रम ते करत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय वर्ग धीरज महाराज आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी हे कार्यक्रम करत आहेत. तर आपण धीरज महाराज यांच्याकडे जाणार आहोत आणि थोडेसे एक दोन मिनिटं त्यांच्याशी बोलणार आहोत. धीरज महाराज रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. बरं, आपण एक दोन मिनिटं मला सांगा ही माहिती कसे काय 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 कार्यक्रम तुम्ही करता. आपण तालुक्यातलं पहिलं भव्य दिव्य वारकरी बाल संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातून भरपूर असा प्रतिसाद या शिबिरासाठी मिळाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले. पालकांनी त्याची या शिबिराची अत्यंत दखल घेतली आणि या ठिकाणी विशेष करून कडगुण ग्रामस्थांचं भरपूर बहुमूल्य असं सहकार्य आहे की त्यांनी या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी वारकरी शिबिराचं आयोजन केल्यापासून 15 तारखेला शिबिर चालू झालं आणि शिबिर चालू झाल्यापासून आजपर्यंत भरपूर असं या ठिकाणी मुलांमध्ये परिवर्तन होत आहे. गेल्या 15 तारखेपासून या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे जे अभंग असतील भगवद्गीतेतील 15वाध्याय असेल पांडुरंग अष्टक असेल पखवाजाचे काय बोल असतील त्याचं आदरणीय आमचे अंगद महाराज हजारे त्याचबरोबर गोविंद महाराज पिंपळे या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करतायत. भरपूर असं त्यांचं मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभतंय की आपण आपल्या युवा पिढीमध्ये संप्रदायाची जी छटा आहे कशी उमटावावी. त्यांनी भरपूर असं अंगद महाराजांच्याकडे 50 मुलं शिकायलाय 10 वर्षापासून ते वारकरी संप्रदायाचं विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहेत. गोविंद महाराजांची पंढरपूरला संस्था आहे तेही मुलांना घडवण्याचं काम करतात. त्यांनी भरपूर असं विद्यार्थ्यांना घडवण्याचा वसा आणि वारसा लाभलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट वारकरी संप्रदायाविषयी धर्माविषयी या ठिकाणी जागरूक केली जाते आणि त्यामुळं जर अजून कुणाला यामध्ये सहभागी व्हायचं असेल अजून 11 दिवस आपल्या शिबिराचे बाकी आहेत तरी आपण या शिबिरासाठी उपस्थित राहावं. सगळेच गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी मनस्वी धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. या ठिकाणी अंगद महाराज आहेत या ठिकाणी. किंवा एखादी विद्यार्थ्यांनी जर सांगत असेल काय तर सांगू शकता. उठ, कसा वाटला तुला कोर्स? मस्त. काय काय शिकवलं जात इथं? भरपूर शिकवतात. तर मोठ्यानं बोल. ठीक आहे, कसं वाटलं तुला कोर्स? चांगलं. चांगलं आहे. काय शिकवलं जात इथं? 15 अष्टक शिकवलं जातं. सर्व काही वारकरी संप्रदाय हरिपाठ घातला जातो असं या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत आणि बोल, कसं वाटला कोर्स तुला? चांगला. जरा मोठ्यानं बोल. खूप चांगला. खूप चांगला. बरं, काय काय शिकवलं जातं या ठिकाणी? पांडुरंग अष्टक, श्रीमद भागवत कथा, मला 15वा अध्याय, श्लोक. तुमच्यामध्ये तुझ्यामध्ये काय बदल झाला? आपण केला थोडाफार बदल झाला असेल तुझ्यात. काय बदल झाला? छान वाटतं तुला? छान वाटतं. हे संस्कार आपल्या सर्वांना मिळावेत. मिळावेत. मुलांना काय सांगशील तू? बाकीच्या मुलांना ज्यांनी अजून कोर्स लावला नाही त्यांना काय सांगशील? हे करावं, सर्वांनी करावं. कडगुण आणि आसपासच्या परिसरांना ह्या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की असं हे वारकरी संस्कार शिबिर गावोगावी भरावेत आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या मुलांना वाईट संगतीपासून वाईट संस्कारापासून वाचण्यासाठी वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही आणि वारकरी संप्रदायाचं हे कौशल्य हरिभक्त परायण धीरज महाराज वलेकर हे पुढे वारकरी पताकाची झेंडा भगवा झेंडा हा घेत आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. धन्यवाद. मोठ्यांदा मान रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे. छत्रपती शिवाजी महाराज की.
धर्मवीर संभाजी महाराज की। हर 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 हर। धन्यवाद।